महाराष्ट्र में सहाफियों के तहफ़ के लिए मुजवजा बिल को सदर जमहूरिया ने वापस लौटा दिया है। इस बिल को लेकर अब सहाफियों ने एहतजाज शुरू कर दिया है। महाराष्ट्र में सहाफियों पर हमलों की वारदातों में मुसलसल इजाफा हो रहा है। ऐसे में हुकूमत ने भी इसको संजीदगी से लेते हुए एक बिल तजवीज़ किया था, जिसमें सहाफियों को न सिर्फ तहफ़ फराहम कराया गया था बल्कि सहाफियों की फलाह व बहबूद के लिए भी मंसूबा साजी की गई थी। लेकिन इस बिल को सदर जमहूरिया ने हुकूमत महाराष्ट्र को वापस लौटा दिया, जिसको लेकर अब सहाफियों में बेचैनी पैदा हो गई है। सहाफियों की मुख्तलिफ तंजीमों ने इस मामले पर नांदेड़ के ज़िला कलेक्टर दफ्तर के बाहर एहतजाज किया। एहतजाज के दौरान सहाफियों ने मुजवजा बिल को मजबूत बनाने की मांग की और इस बिल में मजीद तजावीज़ भेजने का मुतालबा किया। इन तजावीज़ में सहाफियों के लिए पेंशन स्कीम, सेहत के लिए DPDC से फंड की फराहमी, बेघर सहाफियों और सहाफत से वाबस्ता अफराद के लिए मकानात फराहम किए जाएं और छोटे अखबारात और एक्रेडिशन होल्डर्स के लिए बनाए गए नए कानून में तरमीम की जाए। इन मांगों को सहाफियों की तंजीमों के नुमाइंदों ने ज़िला कलेक्टर के जरिए हुकूमत को रवाना किया। हल्ला विरोधी पत्रकार हल्ला विरोधी कृति समिति वतीन आज राज्यव्यापी आंदोलन ठेवण्यात आलेले आहे। या आंदोलनात प्रमुख ज्या मागण्या आहेत, पत्रकारांच्या वर जो होणारा हल्ला आहे त्याच्या संदर्भातला जो कायदा राज्य शासनाने पारित केला आणि केंद्र सरकारने पुन्हा तो राज्याकडे वापस पाठवलेला आहे, तो कायदा त्या कायद्याची अंमलबजावणी करावी। दुसरी मागणी आहे राज्यातील पत्रकारांना संरक्षण मिळावं। तिसरी मागणी आहे अधिस्वीकृती समितीच्या संदर्भात ज्या जाचकाठी आहेत त्या जाचकाठी शिथिल कराव्यात। त्याचप्रमाणे जी पाचवी मागणी आहे ती लहान वृत्तपत्रांच्या संदर्भात शासनाने जे नवीन धोरण अवलंबलेलं आहे ते रद्द करावं। या पाच मागण्यांसाठी आज नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघ, नांदेड जिल्हा पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीच्या वतीनं ही धरणे आंदोलने ठेवण्यात आलेली आहेत। याच्यात अजून काही स्थानिक मागण्याही आपल्या नांदेड जिल्ह्याच्या आहेत, त्या प्रामुख्यानं नायगाव तालुक्यामध्ये नायगावच्या तहसीलदार यांनी काही पत्रकारांना नोटिसा पाठवलेल्या आहेत। या बेकायदेशीर नोटिसा आहे, ही एक प्रकारे वृत्तपत्र स्वातंत्र्याची गळचेपी आहे असं पत्रकार संघाचं मत झालेलं आहे आणि त्यांच्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी करण्यात आलेली आहे। जर शासनानं या संदर्भात कडक धोरण घेऊन आमच्या मागण्यांवर अंमलबजावणी नाही केली तर या पुढच्या काळामध्ये हे आंदोलन आणखी तीव्र करण्याचा विचार पत्रकार संघाचा आहे। पत्रकार हल्ला विरोधी कायद्याची अंमलबजावणी तात्काळ करण्यात यावी आणि पत्रकारांच्या आणि माध्यम क्षेत्रात काम करणाऱ्या सर्वच घटकांच्या मागण्याच्या संदर्भात आज पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती आणि नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघ तसेच इतर पत्रकार संघटना यांच्या वतीनं राज्यव्यापी धरणे आंदोलन परिषदेचे मुख्य विश्वस्त आमचे नेते आदरणीय देशमुख यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रभर धरणे आंदोलन होत आहे आणि या धरणे आंदोलनामध्ये नांदेड जिल्ह्यातील सर्व पत्रकार समाविष्ट झालेले आहेत आणि या सर्व पत्रकार बांधवांची माध्यम क्षेत्रात काम करणाऱ्या सर्व लोकांची विनंती आहे की माननीय मुख्यमंत्री यांनी पत्रकारांचे प्रश्न त्वरित मार्गी लावावे अशी त्यांची अत्यंत मागणी आहे। या मागणी संदर्भात जर त्यांनी त्वरित विचार विनिमय करून निर्णय घेतला नाही तर महाराष्ट्रात उग्र आंदोलन करावे लागेल।